नमस्कार, मी गणेश अर्जुन यादव, लोकनियुक्त सरपंच नागापूर। आज पुणे या ठिकाणी या शुभारंभ लॉन्समध्ये दैनिक प्रभातच्या वतीनं दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार आम्हा सर्व सरपंचांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मला आनंद एका गोष्टीचा वाटतो आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक सरपंच उपसरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, एक चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करत असतात पूर्ण वेळ देऊन, परंतु त्यांच्या कामाचं कौतुक म्हणा किंवा त्यांची दखल सहसा त्या ठिकाणी घेतली जात नाही। ते जे काही काम करतात ते समाजापुढं फारसं त्या ठिकाणी आणलं जात नाही, परंतु दैनिक प्रभातने मात्र या बाबतीत एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे की त्या ग्रामीण भागातल्या सरपंचांची, अतिशय छोटं मोठं गाव जरी असेल तरी देखील त्या ठिकाणी त्या सरपंचांच्या, उपसरपंच असतील, सदस्य असतील, या सर्वांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आज या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कारानं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलेलं आहे। दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की मगाशी पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक सरपंचांना त्यांच्या गावाकरता 5 लाख रुपयांचा निधी ते विविध कामांकरता त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहेत। त्याचबरोबर आणखी देखील काही जर CSR फंडामधून आपण जर चांगला प्रोजेक्ट त्यांना जर दिला तर त्याची देखील ते माहिती घेऊन त्या संदर्भात देखील त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। महिलांच्या बाबतीत देखील सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून असेल, त्या ठिकाणी महिलांच्या रोजगारासाठी जर आपण एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार केला तर त्याला देखील सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे। त्याच्यामुळं पुण्यामध्ये येऊन आम्हाला पुरस्कार मिळाला याच्याही पेक्षा जास्त माझ्या गावाला काहीतरी या माध्यमातून मिळणार आहे याचा आनंद निश्चितप्रमाणे माझ्यासारख्याच्या मनात आहे आणि याच्याकरता मी दैनिक प्रभातला, त्याच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।